भिवंडी तालुका के कालहेर गांव श्री ज्ञानेश्वर मंदिर में हर वर्ष की तरह इस वर्ष भी एकादशी के शुभ अवसर पर ज्ञानेश्वर सत्संग मंडल द्वारा सामुदायिक हरिपाठ कीर्तन भजन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 28 जनवरी 2022 को कालहेर ग्राम पंचायत के उप सरपंच श्री भरत जयवंत पाटिल व श्रीमती सौ कृति भरत पाटिल द्वारा अभिषेक महापूजा महाआरती करते हुए पूरे कालहेर गांव में पालखी निकाली गई। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। I'm not afraid of the dark.
वाला
कृष्णवांची उभी पंढरी आज नादावली ज्ञानेश्वर सत्संग मंडल काल्हेर प्रतिवर्षाप्रमाणे गेली 53 वर्ष आणि 53 वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि आजचा हा एकादशीचा महापर्व आणि या महापर्व काळामध्ये आपण निवृत्तीनाथांच्या चरणी पायी दिंडी सोहळा ज्ञानेश्वर सत्संग मंडल काल्हेर ज्ञानेश्वर मंदिरातून पादुकांस पालखी सोहळा आणि आपण त्र्यंबकेश्वर येथे जात असतो। गेले दिगंबर ईश्वरे विभूत राहिले त्या कीर्ती जगामध्ये ज्या महात्म्यांनी हा सोहळा चालू केला त्यांना मी पहिला दंडवत धन्यवाद देतो की त्यांच्यानंतर हा सोहळा अद्याव आत्तापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी ज्या जोमाने उत्साहाने चालू केला होता त्याच उत्साहाने त्याच जोमाने हा कार्य आताही चालू आहे। कारण फक्त आम्हाला थोडीसं खंत एवढीशी आता निर्माण आहे की शासनाचा जो कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आम्ही ह्याही वर्षी गेल्या वर्षी सुद्धा गेलो पायी दिंडी करता आली नाही आणि याही वर्षी आम्हाला पायी दिंडी करता आली नाही। तरी पण आमच्या अंतःकरणामध्ये असणारा जो भाव कशाकरता त्याला कारण एकच आहे की येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा की काळाच्या जबड्यामध्ये पडण्याच्या आत समाजाचा उद्धार व्हावा हा संतांचा हेतू आणि तो संतांचा हेतू समोर ठेवून आम्ही ते त्यांच्या पावलावर पाऊल म्हणजे तैसे घेत पावलांची सोय ज्याप्रमाणे माणसांचा मागोवा घेतो आणि भाष्यकारते वाट पुसतो जसा ज्ञानेश्वर महाराजांनी व्यास महर्षींच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांनी जो समाज कार्य केला तलागाळापासून तो उच्च स्थितीपर्यंत असणाऱ्या लोकांच्या करता त्यांनी जे कार्य केले तेच कार्य त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही ज्या आमच्या पूर्वजांनी निर्माण केलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही हा कार्य सोहळा चालू ठेवलेला आहे। त्याला कारण असं आहे की त्यांनी जे केलं ते कार्य उत्तम आहे आणि उत्तम कार्याची पोचपावती हे फार अतिशय सुंदर असते आणि प्रेरणादायी असते समाजाचा उद्धार करणारे असते म्हणून त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही हा कार्य चालू ठेवलेला आहे। आणि त्याला कारण असं आहे की ह्या काल्हेर गावामध्ये पंचक्रोशीमध्ये जे जे आमच्याबरोबर येत असतात आणि जात असताना काय म्हणतात एक माऊलींची एक ओवी आहे का फेडीत पाप ताप पोकीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप
गंगेचे ऐसे, पण इथं असं उलटं आहे की जशी गंगा ही हिमालय पर्वतावर निर्माण झाली आणि ती वाहत वाहत समुद्र येऊन मिळाली, जशी ती येत असताना अनेक लोकांना त्यांच्या आंघोळीची सोय करते, पाणी पिण्याची सोय करते, शेतीची सोय करते, जल सगळ्यांना पाहिजे एकाच उत्साहाने ती देत असते आणि सगळ्यांचं काय म्हणतात पापी फेडत असते। त्याच पद्धतीने ही गंगा, ही उलटी गंगा आहे की ही ज्ञानगंगा आहे। ही ज्ञानगंगा ह्या माऊलीच्या मंदिरातून निघून आणि ती प्रत्येक गावाला भेट देत देत म्हणजे प्रत्येकाची जी पापं असतील ती नाश करत आणि पुन्हा माऊलींच्या चरणी निवृत्तीनाथांच्या चरणी लीन होते। त्याला कारण आहे की संतांचं हे कार्य जगामध्ये असं आहे, संतांचे नावं घेतली तरी पण पापे जातात आणि आपण आपल्याकडनं अनेक प्रकाराने कळत न कळत आपल्याकडून पापं घडत असतात हे जीवाला कळत नाही। म्हणून त्या जीवाचा उद्धार व्हावा, त्यांच्या पापाचा नायनाट व्हावा, प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार आपण भगवंताच्या भगवंतापासून आलेलो आहोत, भगवंतापर्यंत गेलो पाहिजे याच्याकरता आपण ज्यांनी हा सोहळा चालू ठेवलेला आहे त्यांच्याकरता त्याच जोमाने आम्ही या समाजाकरता हे कार्य चालू ठेवलेलं आहे। त्याच्या कारण असंच आहे की ज्ञानेश्वर जो सत्संग मंडळ आहे तो अविरतपणे सतत संतांचं कार्य करत आहे आणि ते संतांचं कार्य करत असताना आम्हाला संपूर्ण मंडळीला तो आनंद देत असतो आणि आनंद वास्तविकपणे आनंद भोगणे याच्यापेक्षा जीवनामध्ये कुठलाच कार्य चांगलं नाही। संसारामध्ये दुःख आहे आणि परमार्थामध्ये आनंद आहे, तो समाजाला सुख देण्याकरता समाजाला आनंद देण्याकरता हे कार्य ज्ञानेश्वर सत्संग मंडळाने चालू ठेवलेलं आहे आणि ते पुढेही राहणार। आणि आज त्यातल्यात काय म्हणतात दुधात साखर पडावी आणि त्याचं अमृत व्हावं, त्याच पद्धतीने आमच्या गावचे उपसरपंच साहेब श्रीमान श्री भरभरत आणि त्यांचं सौभाग्यवती आणि ह्या कार्यकर्त्याकरता लाभल्या, तसेच अनेक प्रतिष्ठित मंडळी ह्या कार्यकर्त्या लाभली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। आणि असंच हे कार्य सतत माऊलीच्या मंदिरामध्ये चालत राहू आणि हा ध्येय आम्ही तो चालू ठेवणार आहोत आणि पुढेही चालू राहील। आता मंडळाचे सेक्रेटरी आणि सांगितल्याप्रमाणे आपल्या बरीच माहिती दिली, जास्त वेळ न घेता आम्ही 2 मिनिटांमध्ये आटोपतो। सांगितलं की बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळजवळ हे 53 वर्ष असतं आपण 2 वर्ष गेलो नाही, तर वारकरी तलमल आहे। का तलमल आहे की आम्हाला देवदर्शन संतदर्शन हवं आणि जीवनाची कृतज्ञता व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु सरकारच्या प्रतिबंधामुळे किंवा कायद्यामुळे आपण जाऊ शकलो नाही। तरी पण जी तलमल वारकरी आता बोललो मी किंवा भावना आहे नाही का परमा, कारण आपण ऐकलं असेल वारकऱ्याचं जीवन पूर्ण देवाला वाहिले असतं आणि तुकारामार म्हणतात तुका म्हणे धन ज्यांची निज नारायण म्हणजे परमात्मा धन भगवंत आहे त्याचे धन असल्यामुळं त्यांना राहवत नाही। मग जरी क्षेत्रामध्ये नाही गेलो तरी पण आपल्या गावामध्ये का होईना, कारण महाराज म्हणतात विठ्ठल जली स्थली पराठा विठा नाही भरला, सगळीकडे भरला परमात्मा आपल्या हृदयामध्ये पण व्यापून आहे, सर्वांना तो म्हणजे सुख देत आहे आणि त्या नियमाने एक आनंद तिथला इथं उठावा किंवा निर्माण व्हावा आणि या आनंदामध्ये इतर सामान्य लोक हे सहभागी व्हावे हा हेतू मंडळाने बाळगून हा कार्य राबवला। सांगितल्याप्रमाणे गावचे उपसरपंच श्री साहू यांनी अभिषेक केला, मंडळाचे आपले कार्यकर्ते वरिष्ठ हजर आहेत, औषधारूपाने का होईना परंतु तो कार्य केलेले आहे। आणि का तर या परमात्माच्या दिव्याखाली कोणी येऊन त्याचा आज्ञा अंधकार जावा आणि ज्ञानात उजेड पडून त्याचं जीवन सुखकारक व्हावं ही अपेक्षा संत महात्म्यांची आहे आणि पुढे जे वारकरी हो त्यांचीही आहे। तेव्हा पहा तर हे कार्य अविरत चावर याला महत्व आहे, ज्या मॅथमी चालू केला त्याला धन्यवाद देत आहे। तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला कराची तू माऊली।